शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण, केस, पर्याय क्रमांक 2 कात, पर्याय क्रमांक 3 नख। तुमची वेळ सुरू होते आता, आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कात। पुढचा प्रश्न पाहू। बिबळ्या कडवा नावाच्या फुलपाखराचा सुरवंट किती वेळा कात टाकतो? पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 6 आणि पर्याय क्रमांक 3 2। तुमची वेळ आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4। पुढील प्रश्न। बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू कोणत्या पानावर अंडी घालते? पर्याय क्रमांक 1 लिंब, पर्याय क्रमांक 2 रुई आणि पर्याय क्रमांक 3 बाभळ। आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुई। पुढील प्रश्न पाहू। फुलपाखरांच्या वाढीच्या किती अवस्था असतात? पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 2 3 आणि पर्याय क्रमांक 3 4। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 हे उत्तर। पुढील प्रश्न। फुलपाखरांना किती पाय असतात? पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 2। तुमची वेळ आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 उत्तर।